मैडम. नमस्कार. आम्ही राजेश्री छत्रपती शिवमराठी विद्यालयातील आमची ही टीम. आम्ही खास महिला दिनाचे औचित्य साधून तुमच्याशी काही दोन शब्द बोलण्यासाठी आलो आहोत, तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत. प्रथम तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि चला आता आपण मुलाखतीकडे वळूया. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय साध्य करू इच्छिता? सामाजिक कार्यकर्ता हे आपण सगळेजण समाजाचे काही ना काही काम करतच असतो आणि त्या कामातून आपल्याला स्वतःला पण एक आत्मिक समाधान भेटलं पाहिजे. आणि जे तळागाळातले विद्यार्थी आहे, शक्यतो मी तर बोलेल की मुलींसाठी माझी जास्त तळमळ आहे. कारण का होतं की आपण आज 21व्या शतकापासून देखील अजूनही मुलींना किंवा महिलांना पाहिजे तसं स्वातंत्र्य नाही आहे. तर त्यांनी सक्षम व्हावं हाच माझा मोठा उद्देश आहे. आणि माझंच नाही तर मी ज्या एन जी ओमध्ये काम करते आहे, चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड ट्रस्ट, ह्या एन जी ओचा हाच उद्देश आहे की मुलांनी आणि मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. म्हणजे आतापर्यंत तर स्त्रीला तिच्या पायावर उभंच राहू दिलं नाही आहे, तिला कोणतंही स्वातंत्र्य नाही. आणि जगात सगळीकडे स्त्री भ्रूण हत्या, मुलगी वाचा जीव वाचा अशा अनेक संघटना सुरू आहेत, पण तरीही अजून काहीच चाललेलं नाही आहे. कोणतंच काम नीटपणे चाललेलं नाही, तरी मुलींची हत्या होत आहे, मुलींचे अपहरण, स्त्री भ्रूण हत्या होते. तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एवढं आहे की आपण सतत दुसऱ्यांकडे बोट दाखवतो की दुसऱ्यांनी चेंज व्हावं, पण प्रत्येक स्त्रीने जर स्वतःपासून सुरुवात केली तर ती तिच्या बाळाला मुलीला व्यवस्थित वाढवू शकते. तिने जर ठाम निर्णय घेतला आणि त्यासाठी तिला सक्षम व्हायची गरज आहे. मग ती स्त्री अशिक्षित असू देत किंवा सुशिक्षित असू देत, ती जर स्वतःच्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर ती स्वतः स्वावलंबी असेल तर नक्कीच ती सगळ्यांशी लढू शकते. एकदमच बरोबर मोठ्याने बोलतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. माझा दुसरा प्रश्न असा आहे की सुरुवातीपासूनच तुम्हाला समाजकार्य करण्याची ओढ होती की काही प्रसंगानंतर ती जागृत झाली? सुरुवातीपासून असं म्हणू नाही शकत, पण मला टीचर व्हायची फार इच्छा होती, पण काय कारणास्तव मला ते नाही होतं आलं. मग मी जेव्हा आमच्या संस्थेमध्ये कामाला लागली जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी, तेव्हा तुमच्यासारख्याच मुलांना मी शिकवायचं काम करायला लागली. आणि त्या शिक्षण घेता घेता संस्थेच्या सपोर्टने मी जे सामाजिक क्षेत्राचं जे शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण, ते मी पूर्ण करू शकली. आणि त्या संस्थेच्या जे मार्गदर्शक आहेत आमचे सुजन मॅडम, छेडे सर आणि माझी जी पूर्ण टीम रबाळेमध्ये आता सध्या आम्ही काम करत आहोत, या सगळ्या टीमच्या वतीने आणि आमच्या ज्या ट्रस्टी आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्याने मी हे काम कंटिन्यू करते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक स्त्रीला खूप काही करावंसं वाटतं, पण घरातून तिला पाठिंबा हवा. आणि तो पाठिंबा म्हटलं तर एखादा भाऊ, वडील किंवा म्हणजे पुरुष वर्गच करतात किंवा पती असेल तर माझ्या घरातून मला पूर्ण पाठिंबा माझ्या मिस्टरांचा आहे आणि माझ्या मुलाचा सुद्धा आहे की त्यांनी कधीही मला कुठच्याच गोष्टीला अडवलेलं नाही आहे. आणि मला तर वाटतं प्रत्येक स्त्रीला हा जर पाठिंबा मिळाला, जसं महात्मा ज्योतिबा फुले पुढे आले आणि त्यांनी सावित्रीला पुढे आणलं, तसंच प्रत्येक कुटुंबामध्ये कुटुंबातला जो प्रमुख असतो पुरुष, त्याने जर आपल्या घरातल्या मुलींना किंवा महिलांना साथ दिली तर नक्कीच सगळ्याच जणी पुढे जाते. बरोबर. म्हणजे आता तर सावित्रीबाईंमुळेच आपण इथे आहोत, त्यांनीच पहिली शाळा काढली आणि मुलींना शिकवायला सुरुवात केली. आणि असाच जर स्त्रियांना पाठिंबा राहिला तर त्या कुठे जाऊन पोहोचतील हे आपल्याला सुद्धा समजणार नाही. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्हाला सर्वात आव्हानात्मक वाटणाऱ्या गोष्टीबद्दल थोडक्यात सांगाल का? आव्हानात्मक म्हटलं तर जी आपली व्यवस्था आहे की जे तळात तळात आहे, रंजले गांजलेले आहे, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय आणि ते होऊ नये. मी तर राजश्री शाळेच्या सगळ्याच टीमचं, राजश्री शाहू पॅलेसचंच मी आभार मानेल, विशेषतः मामांचं, की इतक्या जलद गतीने इथल्या मुलींचाही तसाच विकास होतो आहे. जर असे राज्यकर्ते सगळीकडे जर आले तर नक्कीच आपल्याला ही परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. तुमच्यासारखेच विचार सगळ्यांचे असो आज माझी खूप इच्छा आणि त्या असतील असंही मला वाटते. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. सामाजिक कार्य करता करता समुपदेशन सुद्धा करता का? हो नक्कीच, कारण ते करणं गरजेचंच आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात म्हणजे
हेल्थ रिलेटेड असू देत किंवा एज्युकेशन रिलेटेड असू देत किंवा काही फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये काही प्रॉब्लेम असेल, करिअर गायडन्स असेल, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काउन्सिलिंग करणं गरजेचंच आहे आणि करावंच लागतं. कोणत्या स्वरूपाचं करता? नाही, ह्या सगळ्या क्षेत्रात डिपेंड आहे, जसं समस्या जशी असेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. खूपच छान, छानच विचार आहे तुमचे. एनजीओ चालवण्याचे ध्येय काय आहे? एनजीओ चालवण्याचं ध्येय हेच असतं की जिथे आपल्याला जो वर्ग आहे की तिथे बऱ्याचशा सुविधा पोचत नाही किंवा त्यांना त्याची जाणीव नसते, शिक्षणाची म्हणा किंवा आरोग्याच्या समस्या असतील, तर त्या समस्या एकट्या शासनाने जर विचार केला की आम्ही ह्या संपून टाकू किंवा ह्याचा नायनाट करू किंवा ह्या रुणारच नाही, तर शक्यतो सामाजिक जे क्षेत्र आहे ते म्हणजे एक चैन सिस्टीम आहे, म्हणजे तू सुद्धा आता त्या समाजाची एक भाग आहे, तर तू पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समाजासाठी काम करते आहे, भले ते प्रत्यक्ष नसेल अप्रत्यक्ष असेल. तर एनजीओ चालवण्याचा हाच उद्देश असतो की आपण समाजाचं एक घटक आहोत आणि समाजासाठी आपल्याला काहीतरी देणं करायचं आहे. कोणी शिक्षणाच्या स्वरूपात देतो, कोणी ज्ञानाच्या स्वरूपात देतो, कोणी पैशाच्या स्वरूपात देतो, कोणी आपला वेळ देतो, त्यामुळे समाज क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या आहेत मार्ग ते सुद्धा उपलब्ध आहे आणि बऱ्याच लोकांना ते माहीत नसतं. त्यांना वाटतं की आपण प्रत्यक्ष वेळ देणं किंवा प्रत्यक्ष काम करणं म्हणजे समाजकार्य, असं काही नाही आहे. तुम्हाला तुमचं कुठच्याही ह्याच्यातनं तुम्ही मार्गातनं समाजापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे असं आहे की स्वतःपासून जर सुरुवात केली तरच समाजाची मानसिकता बदलू शकते असं? नक्कीच, एकदम बरोबर बोलली. आता पुढचा प्रश्न मी असा विचारते, आपले काम आणि वैयक्तिक जीवन तुम्ही कसे सांभाळता? ॲक्च्युली आता ह्या क्षेत्रात आल्यानंतर वैयक्तिक जीवन म्हटलं तर ते नसतंच, कारण सतत जरी घरी असेल तरी डोक्यात तेच विचार असतात. पण मी जसं अगोदर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीला घरातून जर सपोर्ट असेल ना तर ती बरोबर दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकते. बरोबर आहे तुमचं. महिला असून समाजकार्य करता, हे समाजकार्य करताना तुम्हाला काही अडथळे निर्माण झाले का? अडथळे असं म्हणता येणार नाही आहे. बऱ्याच ठिकाणी जर आपलं काम चांगलं असेल, आपल्या कामामध्ये जर पारदर्शकता असेल तर शक्यतो विरोध होत नाही, किंवा जोपर्यंत समोरच्याला आपल्या कामाची जाणीव होत नाही तोपर्यंतच विरोध असतो. पण जर आपलं काम चांगलं असेल तर आपोआप तो विरोध मावळतो. म्हणजे जर आपलं काम बरोबर असेल, चांगलं असेल, तर आपल्याला त्याचा सर्वांकडून पाठिंबा मिळतो आणि ते काम एकदम पुढे नेला त्यांचा सुद्धा पाठिंबा मिळतो. सामाजिक कार्य करताना कधी कधी निराशा वाटते का? फार क्वचित होतं असं, कारण कसं की आतूनच ते वाटतंय ना करायचं आणि शेवटी अपयश ही यशाची खरी पायरी आहे, त्यामुळे शक्यता असं पण होतं की अपयश येतं पण कुठेतरी पॉझिटिव्ह पण एनर्जी आपल्याला पाहिजे असते, त्यामुळे चांगल्या लोकांची भाषणं ऐकणं, चांगल्या गोष्टी वाचनात म्हणजे वाचन करणं, तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या सहवासात राहायचं की जेणेकरून सतत पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तुम्ही बोललात आता मगाशी की मला शिक्षक व्हायचं होतं, जर तुम्ही आता शिक्षक असतात तर आमच्याच सहवासात राहिले असतात, पण आताही तुम्ही जरी एनजीओच्या ह्याच्यात कंपनीत काम करत असला तरी तुम्ही आमच्या इथे येता, कार्यक्रमात सहभागी होता, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज महिला दिन आहे, त्यानिमित्ताने तुम्हाला काही सांगावंसं वाटते का महिलांना? मला सांगावंसं हेच वाटतं की कुठे पण हार मानू नका आणि तुमच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना तुम्ही नक्की जिथे वेळ भेटेल, जिथे तुम्हाला संधी भेटेल त्याचं तुम्ही सोनं करा, कारण प्रत्येक महिलेला ते शक्य नसतं, पण प्रत्येकीमध्ये काही ना काही छोटी मोठी गोष्ट जरूर दडलेली असते, तर ती जर आपण ओपन केली, त्यांनी स्वतःसाठी वेळ दिला, स्वतःचे छंद जोपासले, तर नक्कीच त्या पुढे जाऊ शकते. आणि मला जे तू बोलते की मी शिक्षक नसते किंवा शिक्षक असते, तर तेच तुमच्या सगळ्यांकडनं मला सतत ऊर्जा मिळत असते. खूपच छान, तुमच्याशी मिळून आम्हाला खूप आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा आपण भेटूया इथे आणि तुम्हाला पुन्हा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना आणि राजश्री शाहू पॅलेसला सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू तुम्ही इथे आलात त्याबद्दल. आता पुन्हा भेट होईल आपली, कधीतरी बघूया. नक्कीच.